तर आता नाशिकला आहे वाटतं भरती. नाशिकला आहे? हा अरे मग चांगलंच आहे की. आता जोरात तयारी करा काय आणि प्रॅक्टिस बंद पडू देऊ नका काय. आणि मेन म्हणजे मला कधी बी काय बी गरज लागू दे, मला बिंदास फोन करायचं. हा नमस्कार फौजी. नमस्कार मामा. हॅपी दिवाळी बरं का. पण आम्हाला एक प्रश्न पडलाय, म्हणजे तुम्हाला फौजी म्हणून हाक मारायची का साडू म्हणून? आग वै भैया तुम्ही कधी आले? हे काय जस्ट नाव, आताच टच झाले. फौजी आल्याचं कळलं म्हटलं स्वतः जाऊन भेटून यावं. आम्हाला तर टेन्शन होतं म्हटलं फौजी येतात का नाही. एक तर त्यांना एवढी काम, ड्युटी महत्वाची, कंट्री महत्वाची, देश सेवा महत्वाची. पण तरी आले बर का फौजी. त्यांच्या पहिल्या दिवाळीला आले. यो भैया इथं आला मला एक दिवस सण होईना, पण शीतल कशी काय रोज इथे राहत असेल काय माहिती. काय म्हणला का? नाही ऐकू नाही आलं म्हणून म्हणते. नाही म्हणजे सुट्टी काढली मी. अच्छा. आम्हाला सरप्राईज दिलाय बर का त्यांनी सगळ्यांना. आम्हाला पण नाही का म्हणजे सरप्राईज सगळ्यांनाच द्यायचं होत असं काय नव्हतं वाटत. हाय ना अजिंक्य. पुष्पे आपण पूजा करून घेऊयात का? चला फौजी निघतो आणि आमच्या घरला यायचं बरं का फराळाला, त्याशिवाय जाऊ देत नसतो बघा. नक्की येतो. चला चला भैया येतो. हा या. पुष्पा चल आम्ही पण निघतो आता. आवलाय थांबा की हळदी कुंकू तर लावते. Thank you.
आज तुझा माने शितले म्हणजे काय करताय तुम्ही माझ्या पायात कशाला पडला शितले आज लक्ष्मी पूजन आहे ना पाया तुझ्याच पडलं पाहिजे आओ काय तर काय प्रत्येक सणासुदीला बायको तिच्या नवऱ्याच्या पाया पडत असत आणि तीच बायको लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरी येते मग त्या गृहलक्ष्मीच्या पाया नको पडायला शितले तू लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी आलीस आणि मला वाटतं ना आजच्या दिवशी प्रत्येक नवऱ्याने त्यांच्या बायकांच्या पाया पडलं पाहिजे आजा लाख मोलाचं बोललास पोरा बघ आजा तुला जे समजलं जे कळलं ना ते समजा लोकांना कळायला पाहिजे बघ म्हणजे समजांचा संसार सुखाचं होते नाहीतर काय असा कुठला नवरा विचार करतोय का बायकांचा आजा अरे तुझा ह्यो विचार लय आवडला बघ मला तू आमचं डोळे उघडलेस तस बी मी पुष्पीच्या रोज पाया पडतोच पण आता तुमच्या सगळ्यांच्या समोर पडतो पुष्पी असं काय करताय अक्का पाया पडून भागणार नाही वाटत दंडवतच घालायला लावणार ही काय समज आल्या शीतल लय नशिबवान आहेस बया तू तुला असा नवरा मिळालाय खरं सांगू का ह्याच्या जागी दुसरा कोण असता ना तर तुला अजिबात शोभून दिसला नसता अजिंक्य तुम्ही मला लक्ष्मी म्हणलात त्यातच सगळं झालं उद्या माझ्या अंगावर एक बी दागिना नसला तरी चालेल पण एवढा माझा दागिना आहे तो कायम सुखरूप राहू दे म्हणजे झालं वा फौजी वा खरच तुमची सर दुसरा कुणालाच येणार नाही तुम्ही काय म्हणता ते हा तुम्ही वन अँड ओनली सिंगल पीस आहे खरंच आहे ते भाऊजी तुम्ही सरप्राईज दिलं पण आम्ही सरप्राईज दिलेलं सगळ्यांना लई महागात पडणार आहे आजा रांगात काहीतरी घाल की कांबळ तरी घ्या अंगावर थंडी बघ कसली पडली मला तर हुडहुडी भरली असती ही थंडी काहीच नाही तिकडे एवढी थंडी असती ना पाणीच गोठत डायरेक्ट तुला माहितीये का तुम्ही चहा प्यायला पाणी नाही वापरत बर्फ घेतो काय जिकडं नजर जाईल तिकडं बर्फच बर्फ सगळीकडे पांढर शुभ्र अजिंक्य तुम्ही तिकडे आहे का नाही तर आम्हाला बोलवलं ना तरच बघायला मिळेल नाहीतर कुठलं आलंय बाई आमच्या नशिबात अहो आमचा नवरा भिलार महाबळेश्वरच्या पुढं कुठं घेऊन गेलाय का आम्हाला आता तुम्ही काय बाई तुमच्या बायकोला घेताय बोलवून निदान त्या निमताने तरी तिला बघायला मिळतंय फिरायला मिळतंय अहो नाही नाही मामी असं कस तुम्हाला मी नेतो की कसं असतंय काश्मीर बघायला वर्षभर चालू नसतंय ना अग बाई
एकदा चालू झालं ना की मी नेतो. आणि असं तर शक्यच नाही, एवढी थंडी असते ना तुम्हीच म्हणाल नको रे बाबा आपण जाऊ परत. अहो थंडीने तिथं हाड गोठतात. अजा घोड्या, मला म्हातारीला फोनवर खोटं बोलतोय एवढी थंडी नाही एवढी थंडी नाही. नालायक अगं अगं आता सवय झाली ना त्यामुळे काय नाही वाटत. मग तुम्ही राहता कस तिथं? हा बापू अवघड असतंय पण कसं आहे कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागतो. आणि फौजी म्हणलं तेवढं होणारच की. आणि फौजीची सगळ्याला तोंड द्यायची तयारी असली पाहिजे. बघ रावल्या तुझा मित्रच आहे ना त्यो, शिख त्याच्याकडनं काहीतरी. खराय बापू खराय तुमच. काय जिजे तुम्ही ओळखता? ओ बापू मैं अपने पैरों पे खड़ा हुआ भी क्या? पण काय भी म्हणा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी असं अंगणात बसून गप्पा मारायला लय भारी वाटतं. आपल्यासारखं सुख असतं विशेषतेतल्या लोकांना. अहो कधीतरी आपलं टेरिस वर जाऊन बसायचं, दुसरं काय? असं आपल्या गावात आपल्या घराबाहेरच्या अंगणात खाट टाकून मस्त गारवाळ्यात गप्पा मारत बसायची मजा वेगळी असती बघा. आणि काय ग पाडव्याला काय विशेष आता? अरे हो सांगायचंच राहिलं मामी, मी आणि शीतल उद्या शीतलच्या घरी राहायला जाणार आहे बरं का. काल आम्ही गेलतो ना तेव्हा नाना म्हणले आणि ह्या गाईकडे पडीत सांगायचंच राहिलं मला. ही काय पद्धत म्हणायची का? आता त्यो येणार आहे हे आपल्याला तर कुठं माहित होत आणि त्यांना तर कुठं माहित होत? आता आलाय म्हटल्यानंतर सांगितलं असेल. अहो तीच तर म्हणते मी, निस्त दाखवायला कशाला करायचो. आता आल्यात आणि मग लोक काय म्हणत्याल म्हणून करायला लागल्यात. अहो राहुल्याची आई आमच्या ह्यांना इचरा की आमच्या आई वडिलांनी काय काय केलं होतं त्यांच्या जावयासाठी, पण हिथं आमची सून म्हणती ते येणार नाही तेच बरं झालं. आमच्या घरच्यांचा खर्च तरी वाचला. ती तरी काय करणार म्हणा बिचारी. अहो एका चुलत्याने कर्ज करून ठेवलं आणि त्या कर्जाच्या पायात घर गेलं. दुसरा चुलता गेलाय दुबईला, ती यायचं नावच घेना. अहो पण एवढं होऊन बी जमिनीव काय आले नाहीत. अहो आता तुम्ही सांगा, पोरीच्या सासरी जाऊन जावयाला आवातन द्यायचं असते एवढं बी कळायला नको वय. पुष्पे अग तू जरा गप बसतीस का? रावल्याची आई आता तुम्ही सांगा, ह्यात काही चुकीचं बोलले का मी? जावयाला जावायचा मान मिळायला पाहिजे का नको? अगं होय, पण तिच्या समोर तुला काही बोलायची गरज होती का? मग कुणासमोर बोलायचं? कमी बोलायचंच नाही. नाही जीजी तसं नाही, पण आपण पण आपली जागा सोडायची नसते अशा गोष्टीत. अगं बाई नानाला वाटत. राम कृष्ण हरी. नाना या की बसा बस. काय सगळीच जमलाय वय? नाना एकटीच आला वय आणि एवढ्या रात्रीचं येणं केलं. उद्या पाडवा आहे ना म्हणलं शीतल आणि अजिंक्यला रितसर आवतान द्यायचं होत म्हणून आलतो. शीतल ए शीतल अगं भारी आहे, नाना आलेत बघ. नाना
नाही म्हणजे तुम्ही आमंत्रण द्यायला आलाय खरं, पण तयारी झाली ना तुमची? अग बाई, अग शीतल, किती उशीर झाला आज जाऊन बसली? तुझे वडील आलेत? ते जरा काम होत. बर बर, अग आवातन घेऊन आल्यात. नाही म्हणजे नाना काय देणार मग जावयाला, गाडी का बंगला? आओ गंमत केली हो, आता मला काय माहित नाही वे तुम्हाला झेपणार नाही ती. जी काय करताल का नाही ती आपलं चांगलं करा आमच्या पोराला, म्हणजे झालं एवढंच म्हणायचं होतं मला. अगं कुठे कधी काय बोलावं कसं कळत नाही ग तुला? नाहीतर काय, उचलली जीप लावली टाळ्याला. हाय का आता मी काय माझ्या भावाची चेष्टा बी करायची नाही वे? नाही असू दे, तर जावय बापू तुम्ही आणि शीतल उद्या पाडव्याला आमच्या घरी राहायला या. कसं आहे नियमानं रितसर बोलवणं करायला पाहिजे होतं म्हणून आलतो. वय नाना येतो नक्की. वय नाना येतो आम्ही. बर येऊ मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुष्पे पोरीला किती वाईट वाटलं, सणासुदीचं पोरीने डोळ्यातनं पाणी काढलंच का नाही? एवढ्या तेवढ्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलं असत ना, तर मग कशाला? पुष्पे तू तर का नाही, तुला काही बोलण्यात अर्थच नाही, सगळं पालत्या घडाव पाणी. बर आम्ही आता निघू का, उशीर झाला. उद्या फराळाला ये. आज्जा या तोंडीन. मी आलो जरा जाऊन. काय मिसेस भाऊजी तुमचं डोळ्यात पाणी? मामी कशा बोलल्या बघितलं ना, तुम्ही ऐन वेळेला आला म्हणून, नाहीतर त्यांचं सगळं ठरलं होत. मामी नानांना असं कशाला म्हणल्या? शीतले तुला कुत्र्याच्या शेपटीची गोष्ट माहितीये का? ती का नाही नळीत घातली ना तेवढं पुरत सरळ होत, परत वाकड ते वाकडच. आणि काही काही शेपटे तर असे असतात ना नळच वाकडे करतात. शिकले आता तुझीच आदर्श सासू आहे ती, तिचा स्वभाव तूच नीट करू शकतेस बघ, बाकी कुणालाच जमणार नाही. ते तर मी करतच असते. आता तर मी दाखवतेच बघा, मी बी किती आदर्श सीन आहे ती.